मंकीपॉक्स तसा काही नवीन आजार नाही परंतु पूर्वी हे फक्त आफ्रिकाचे काही देशामध्ये अशा प्रकारचे केसेस आपल्याला आढळत होते परंतु अलीकडे हे जगाचे अनेक देशामध्ये ये मंकीपॉक्सचे केसेस आपल्याला आता सध्या दिसत आहे म्हणून यासाठी डब्ल्यू एच ओला थोडी काळजी वाटते कालपर्यंत जवळपास सत्तर देशांमधून तेरा हजारपेक्षा जास्त मंकीपॉक्सचे केसेस आतापर्यंत आलेले आहे त्यापैकी सर्वात जास्त जो केसेस आहेत ते युरोपमध्ये आहे स्पेन आणि इंग्लंडमध्ये सर्वात जास्त केसेस आहे जा त्यापाठोपाठ पार्थ अमेरिकेत पण जास्त केसेस आहे जा आतापर्यंत सत्तर देशामध्ये या प्रकारचे केसेस आपल्याला सापडलेले आहे आपल्या देशामध्ये आतापर्यंत दोन कन्फर्म केसेस मंकी पॉक्सचे आलेले आहे मंकी पॉक्स बेसिकली जोपर्यंत आपल्याकडे बाहेर देशातून याच्या इन्फेक्शन येत नाही तोपर्यंत आपल्याकडे इथे कोणताही नवीन केस येणार नाही त्यासाठी आपल्याला जे परदेशातून आलेले लोक आहे त्यांना जर ताप येत असेल किंवा किंवा त्यांना थकवा येत असेल किंवा काय बॉडीवर काय क इरप्शन्स येत असेल पर्टिक्युलरली ते पाम आणि सोल्सवर तर त्यांनी तत्काळ ते एक डॉक्टरला कन्सल्ट केला पाहिजे अशा प्रकारचे जे लक्षणं आहे ते परदेशातून आल्यानंतर तीन आठवडे आपल्यासाठी काळजीचे आहे आणि या या रोगाचा जो संक्रमण आहे ते बॉडी फ्लूड मार्फत होते मतलब जरा समजा एका लागण झालेली आहे एका माणसाला तर त्याचे बॉडी फ्लूडमधून तो ये विषाणू पसरतो आणि तसा लैंगिक संपर्कातून पण पसरते आणि ह्युमन टू ह्युमन जो ट्रान्समिशन आहे त्यासाठी आपल्याला जो सहवास आहे ते जास्त कालावधी लागते आणि रेस्पिरेटरी ड्रॉपलेट जसा आपला कोविडमध्ये जो कारण होता पसरण्याचा तो इथे पण होऊ शकते आणि यासाठी ते जे जोपर्यंत ते बॉडीवर तो इरप्शन्स आहे तोपर्यंत पे माणूस जो इन्फेक्टेड असतो आणि त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे आणि जर इन्फेक्शन झाला तो त्याचे जे काही कपडे कपडे आहे किंवा ते त्याची बेडशीट्स वगैरे आहे ते, ते पण संक्रमित समजले जातात आणि या यामधून ते जो फॅटिलिटी आहे ते फार नाही आहे परंतु ते फार इचिंग असणे किंवा फीवर ताप अशा प्रकारची या रोगामध्ये लक्षणे आहेत